दानोळीत हनुमान जयंतीसाठी अवघे गाव जमले मंदिरात हनुमान जयंतीला यात्रेचे स्वरूप. दानोळीत मंगळवारी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सकाळी 6:21 श्री हनुमान जन्मकाळ सोहळा संपन्न झाला. त्यानंतर भजन कीर्तन आणि 10 महाप्रसादास सुरुवात झाली. या महाप्रसादाचा लाभ संपूर्ण गावाने घेतला. दानोळीतील हनुमान मंदिर गावातील जागृत देवस्थान आहे. प्रत्येक वर्षी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याही वर्षी हनुमान जयंती मोठ्या थाटामाटात पार पडली. संपूर्ण गाव एकत्र येऊन ही जयंती साजरी केली जाते. या जयंतीला भाविक भक्त महाप्रसादासाठी कोणी धान्य, कोणी दूध तर कोणी देणगीच्या स्वरूपात मदत करतात. या मदतीतून मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली जाते. आज सकाळपासून लहान बालक, स्त्रिया, वयोवृद्ध यांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तर सायंकाळी 4 श्रींची पालखी मिरवणूक संपूर्ण गावभर काढण्यात आली. या मिरवणुकीत भजन कीर्तन स्वर घुमला. घोडे, झांज, हलगी या वाद्याने मिरवणूक निघाली. हनुमान शक्तीपीठाचे अध्यक्ष राजगोंड पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही जयंती साजरी करण्यात आली. गेली 15 शक्तीपीठाच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर राजगोंडा पाटील मोलाचे कष्ट घेत आहेत. महान कार्य न्यूज साठी दानोळीहून अभय बाळकुंजे. हनुमान शक्तीपीठाच्या प्रांगणामध्ये हनुमान जन्म सोहळा अतिशय उत्साहानं संपन्न होत आहे. आज सकाळी 6:21 जन्म सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. या ठिकाणी गावातील तरुण, लहान बालक, वृद्ध, स्त्रिया सर्वांनीच येऊन प्रसादाचा, महाप्रसादाचा आस्वाद या ठिकाणी घेतलेला आहे.